टॅबलेट घेतात, एक दोन तीन चार अशा गोळ्यावर गोळ्या वाढत चालल्या. जसं वय वाढत चाललं तसं गोळ्या पण वाढत चाललेल्या आहेत. 1 हजार, मग 2 हजार, 3 हजार, एकातून एक डेव्हलप होत चालल्यात. आणि तुम्हाला मेडिसिन घ्यावंच लागेल. आणि त्या मेडिसिन घेतल्यामुळे तुमचे मानसिक, शारीरिक आणि सोशल हेल्थ खराब होत चाललेली आहे. तर यापासून, कारण बरोबर आहे, कारण आजकाल सगळी सिस्टीमच अशी आपली झालेली आहे. आजार झाला डॉक्टरकडे लाईनच्या लाईन लागलेली आहे. बघा, आजार झाला पटकन गोळ्या घ्या आणि बर, स्वतः हील होऊ द्यायचं नाही. कशामुळे आजार झाला हे रूट कॉज काही शोधायचं नाही. तर फक्त साइन सिमटम्सवर ट्रीटमेंट घ्यायचं आणि ते दुरुस्त करायचं. मग मरेपर्यंत लाईफ भर टॅबलेट, औषधी, गोळ्या घेत राहायचं. आणि त्यामुळे वाटतं पण इतकं काही इझी नाही आहे. टॅबलेट घेतल्यामुळे मानसिक शारीरिक खूप त्रास होतो. नको नको असं वाटतं जीवन, त्रासच्या त्रास, अजून वरतून औषधी. तर हे सगळं करता येतं कारण कारण दुसरी एक चिकित्सा ट्रीटमेंटची पद्धत आहे रूट कॉजवर, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षण. जे फिट आहे त्यांना फिट ठेवायचं, आजारी असेल त्यांना मेडिसिन देऊन थोडी लाईफस्टाईल चेंज करून, दिनचर्या ऋतूचर्याचा अवलंब करून तुम्ही नॉर्मल होऊ शकता. कारण बॉडी ही, बॉडीमध्ये एक बुद्धी आहे की विजडम आहे की ती नॉर्मल करते स्वतः. तिला मग कळतं की हे खाल्लं तर मी नॉर्मल होणार आहे, हे खाल्लं तर मला आजार होतात. फक्त ती आता हिडन आहे, लपलेली आहे. तर ती आपल्याला जागृत करायची बुद्धी, आणि आपल्याला काय चांगलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे, काय नको आहे ते काढून टाकायचं आहे. रूट कॉजवर ट्रीटमेंट करायची आहे. तुमचं मेडिसिन पूर्णपणे बंद होऊ शकतो आणि तुम्ही नॉर्मल होऊ शकतात. होलिस्टिक ट्रीटमेंट घेता येतं. खा औषधीचं एक ट्रीटमेंट नाही आहे. तुम्हाला गोड चार शब्द बोलला तरी तुमचं खूप बरं होण्यासारखे आजार असतात काही. तर त्यासाठी योगा, प्राणायाम, औषधी, राहणं, खाणं, पिणं ह्या गोष्टी करे करा, बॉडी हील होते, चांगली होते. तुम्हाला औषधी घ्यायची गरज नाही. मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचं वजन कमी करून बऱ्याच आजारापासून त्यांना मुक्त केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1 लाख पेशंट झालेले आहेत माझे की वजन कमी केलं आणि ते नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये जगत आहेत. खूप लोकांचं थायरॉईड पण नॉर्मल झालेलं आहे, बीपी पण नॉर्मल झालेलं आहे. योगा, नैसर्गिकरित्या काय खावं काय प्यावं, योगा एक्झरसाईज करून ते नॉर्मल झालेले आहेत. मी डॉक्टर उषा उत्तरवार, मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि माझं जिम आहे. मी बऱ्याच पेशंटला एक्झरसाईज, योगा, प्राणायाम, ध्यान, धारणा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि आमचं, माझं प्राणदा टीमचं असं एम आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षण. गेल्या 30 वर्षापासून आम्ही जे फिट आहेत त्यांना फिट ठेवण्यासाठी जिम वगैरे, जिम, योगा, एक्झरसाईज, स्लिमिंग सेंटर चालवते. आणि सोबत सोबत जे निरो आजारी पडलेले आहेत त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते. माझा भर असतो की कमीत कमी औषधामध्ये पेशंट दुरुस्त झाले पाहिजे, सुखी झाले पाहिजे. यासाठी मी अजून एक नवीन प्रोग्राम आणलेला आहे, रिव्हर्स थायरॉईड मास्टरी. थायरॉईड हा डिसीज, कारण मित्रांनो खूप जणांना थायरॉईड झालेला आहे आणि औषधी घेऊन रोज एक गोळीच घ्यायची, पण ती गोळी घेऊनही साइन सिमटम्स कमी होत नाही आहेत. त्यांना सतत म्हणजे हेअर फॉलच होतो, स्वेलिंग येते, भूक लागत नाही, वजन खूप वाढतं, बेचेन राहतात, हेड ब्रेन फोग असतो. असे अनेक आजारापासून ते त्रस्त झालेले आहेत. त्यांना त्यांची सुटकाच होत नाही आहे. त्यातल्या त्यात ते गुरफटून चाललेलं आहे, डोस वाढतच चाललेला आहे, पण काही बदलत नाही. पण काही पेशंट माझ्याकडे असे आहेत की एक्झरसाईज घेतले, थोडेसे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, त्यांनी घरगुती ट्रीटमेंट घेतली आणि थायरॉईडपासून पूर्ण मुक्त झालेले आहेत. काही लक्षणे नाहीत, पण ते गेल्या कित्येक दिवसापासून, 5-6 वर्षापासून त्यांनी एक्झरसाईज मात्र कधीच सोडली नाही. लाईफस्टाईल चांगली ठेवली, वजन 30-30 किलोपर्यंत कमी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं थायरॉईड नॉर्मल झालं. तेव्हाच मला क्लिक झालं की आपण बऱ्याच पेशंटला असं सांगून त्यांना औषधापासून मुक्त करू शकते, ना आयुर्वेदिक ना ॲलोपॅथी. जेव्हा गरज आहे मित्रांनो तेव्हाच औषधी घ्या.
जर गरज नसताना कशाला बॉडीला सवय लावता, बॉडीच्या थायरॉइडला स्वतः सिक्रेट करायला हेल्प करा, स्वतः हील करायला हेल्प करा, स्वतः नॉर्मल व्हायला हेल्प करा. आणि तेच प्लॅन घेऊन मी येत आहे. तुम्ही माझ्या वेबिनारला जॉईन व्हा, बाकी डिटेल तुम्हाला थायरॉइडबद्दल त्यामध्ये माहिती मिळेल.